स्वागत सादर करी दो अच्छा कई ठळक घडामोडी। ठाणे जिल्हा कोऑपरेटिव्ह हाऊसिंग फेडरेशनची निवडणूक येत्या 8 जानेवारी रोजी होत आहे। या निवडणुकीत परिवर्तन पॅनलचे 19 उमेदवार निवडणूक रिंगणात उतरले आहेत। गृहनिर्माण सोसायट्यांचा कारभार लोकाभिमुख व पारदर्शक व्हावा, त्यांच्या समस्यांचे निरासन जलद गतीने व्हावं व त्यांच्या तक्रारींचा निपटाराही जलद गतीने व्हावा, यासाठी परिवर्तन पॅनल पूर्ण ताकदीनिशी या निवडणुकीत उतरले आहे। या अगोदरच्या संचालक मंडळाने करोडो रुपयांचा भ्रष्टाचार केला असल्याचा आरोप या उमेदवारांनी केला आहे। कोणत्याही गृहनिर्माण सोसायट्यांच्या समस्यांचे निरासन न करणे तसेच गृहनिर्माण सोसायट्यांसाठी असलेल्या योजनांचा फायदा या सोसायट्यांना लागू करून न देणे अशा अनेक त्रुटी या संचालक मंडळामध्ये आहेत। महत्त्वाची गोष्ट म्हणजे या संचालक मंडळाने मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार केला असल्याचा आरोप या परिवर्तन पॅनलच्या उमेदवारांनी आज पत्रकार परिषदेत केला आहे। तसेच आज ठाणे शहरात 13,000 गृहनिर्माण सोसायट्यांचे सभासद आहेत, मात्र या निवडणुकीत फक्त 1400 उमेदवार मतदान करतात ही खेदाची बाब आहे। तसेच या अगोदरचे संचालक मंडळ बोगस मतदानावर निवडून आले असल्याचा आरोप देखील या उमेदवारांनी केला आहे। तसेच या परिवर्तन पॅनलमध्ये उमेदवार हे वकील, प्राध्यापक, इंजिनियर, उच्च शिक्षित असे उमेदवार आहेत। या परिवर्तन पॅनलला वकील संघटनेने देखील पाठिंबा जाहीर केला आहे। तरी फेडरेशनचा कारभार पारदर्शक होण्यासाठी परिवर्तन पॅनलच्या सर्व उमेदवारांना बहुमताने निवडून द्या असे आवाहन या उमेदवारांनी केले आहे। यावेळी ठाणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक माननीय श्री शिवाजीराव शिंदे, हाऊसिंग फेडरेशनचे माजी सचिव श्री गिरीश चित्रे, श्री दिलीप जैतापूरकर, श्री रमाकांत पाटील, सामाजिक क्षेत्रातील मान्यवर परिवर्तन पॅनलला पाठिंबा देण्यासाठी मोठ्या संख्येने उपस्थित होते। गेले 12 वर्ष संस्थेचा कारभार पाहिल्यानंतर ही संस्था लोकाभिमुख व्हावी यासाठी पहिला प्रयत्न आमचा राहील आणि निवडून आल्यानंतर सर्व प्राथमिक गृहनिर्माण संस्थांना ज्या ज्या अडचणी आहेत त्या अडचणीचं योग्य प्रकारे निवारण करणं हे पहिलं उद्देश आमचा असेल। आज या संस्थेच्या माध्यमातून जे काही आर्थिक घोटाळे झाले असतील किंवा त्याची चौकशी करणं, अयोग्य प्रकारे काम झालं असेल तर त्याच्यासंबंधी योग्य ते निर्णय घेणं, या दृष्टीनं हे परिवर्तन पॅनेल आम्ही उभा केलेलं आहे। या परिवर्तन पॅनेलमधला प्रत्येक कॅन्डिडेट हा सुशिक्षित, सहकारातला ज्ञान असणारा, समाजसेवेचं हे व्रत घेतलेला असा प्रत्येक कार्यकर्ता आहे, त्यामुळं मला पूर्णपणे खात्री आहे की परिवर्तन पॅनेलचे सर्व उमेदवार निवडून येतील। आता या ठिकाणी कारभार तुम्हाला वाचून दाखवला की भ्रष्टाचार असा आहे की ज्या कायदेशीर तरतुदी करायला पाहिजे त्या तरतुदी न बाळगता, उदाहरणार्थ रिझर्व्ह फंडाची दिली तुम्हाला 29 लाखाचा रिझर्व्ह फंड आणि 12-13 लाख रुपये त्याच्यात फक्त रिझर्व्ह फंडाचे जमा आहेत, मग बाकीचे पैसे इन्व्हेस्ट का केले नाही, याचा अर्थच असा होतो की ते पैसे खर्च झाले असले पाहिजेत। अशा अनेक गोष्टी आहेत। आता 1.25 कोटीचं त्याने काहीतरी ऑफिस घेतलं म्हणतात ज्याच्यामधून उत्पन्न कुठल्याही प्रकारचं नाही आहे। आता अजून एक मला काल कळलेली बातमी अशी आहे की त्यांनी गाडी खरेदी केलेली आहे। गाडीची फेडरेशनला आवश्यकता काय? कारण इथं कुठं तुम्हाला फिरायचं नाही, संस्था वर्गणी देतात त्या वर्गणीच्या ह्याच्यातून आपल्याला कारभार चालवायचा आहे, मग गाडी घेऊन चेंज करायची आहे का, हा एक मुद्दा आहे। तर ह्या दृष्टीने ज्या काही गोष्टी घडलेल्या आहेत त्या गोष्टी लाईनवर राहण्याचं काम हे प्रामुख्यानं परिवर्तन निवडणूक आहे। त्या निवडणुकीच्या एकूण जागा किती आहेत आणि तुमचे उमेदवार किती आहेत आणि तुमची निशाणी काय? एकूण 21 जागा आहेत। आम्ही 19 उमेदवार उभे केलेले आहेत। आम्ही 19 यामुळे उभे केलेत की 2 त्यांचे सुद्धा येऊ द्या, त्यांनाही समजेल की पारदर्शकता कशी असते। असं नको की आम्ही स्वतःच 21 लोकांना लढवईने आम्ही 2 त्यांचे घेणार आहोत की त्यांना दिसलं पाहिजे तुम्ही 15 वर्ष काय चालवलं, आम्ही 5 वर्षात काय चालवून तुम्हाला दिसेल की आम्ही कसे कामं करतो। आमची निशाणी आहे रिक्षा। आमच्या परिवर्तन पॅनलमध्ये सर्व सुशिक्षित उमेदवार आहेत। कुठल्याही जातीपात ना पाहता आम्ही सर्व सामाजिक आणि कुठलंही राजकारण ना पाहता आम्ही सर्व सामाजिक बांधिलकी असणारे सर्व फेडरेशनचे सभासद एकत्र येऊन हा परिवर्तन पॅनल आम्ही गठीत केलेला आहे। आमची निशाणी आहे रिक्षा। पूर्व द्रुतगती महामार्गाजवळील कॅडबरी जंक्शन भागात आज सकाळी मेट्रो निर्माणाच्या कामाचा लोखंडी पत्रा अंगावर पडून एका कचरा वेचक महिलेचा मृत्यू झालाय। राबोळी पोलीस ठाण्याचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले होते। पोलिसांकडून माहिती घेण्याचे काम सुरू आहे। ठाण्यात वडाळा, घाटकोपर, कासार, रोडवली
या मेट्रो 4 मार्गिकेचे काम सुरू आहे। गर्डरच्या सपोर्टसाठी खड्ड्याची प्लेट लावण्यात आली होती। आज सकाळी परिसरातील एक महिला जात असताना अचानक लोखंडी पत्रा या महिलेच्या अंगावर पडला। सुनीता कांबळे मृत महिलेचे नाव आहे। त्यात महिलेचा मृत्यू झाला असून दाभोळी पोलिसांचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले होते। ऑटो रिक्षा चालवणारा आज महाराष्ट्र चालवतोय असे म्हणत केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे तोंड भरून कौतुक केले। एकनाथ शिंदे यांनी चांगलीच मुसंडी मारली असून ताकद दाखवून दिली असल्याचे आठवले म्हणाले। तसेच 450 फुटाचा बाळासाहेबांचा पुतळा अरबी समुद्रासमोर उभा राहणार असल्याची माहिती आठवले यांनी दिली। ठाण्यात पक्ष मजबूत करण्यासाठी रिपब्लिकन पक्षातर्फे एका मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते, त्यावेळी ते बोलत होते। या मेळाव्यात भाषण करताना सुरुवातीपासूनच रामदास आठवलेंनी कवितांचा धडका लावला। मैं ठाणे में नहीं आया किसी के डरने के लिए अशा अनेक कवितांचा धडाका लावत आठवलेंनी भाषणाची सुरुवातच भन्नाट केली। एकनाथ शिंदे यांनी शिवसेना फोडली नाही तर मजबूत केली असा टोलाही रामदास आठवले यांनी मेळाव्यात बोलताना लगावला। अरे निवडणुका जवळ आल्यात, मजा ना? मजा काय त्यात? अरे सुट्टी मिळेल, मस्त पिकनिक काढू, धमाल करू। तू मतदान नाही करणार रेस? अरे माझं नावच नाहीये मतदार यादीत। काय बोलतो? काय यंग ब्रिगेड, निवडणुकीवर चर्चा चालली आहे म्हणायची? बरं वाटलं, पण तुम्ही निवडणुकीच्या राजकारणात रस घेताय बघू ना। बघा ना काका, अहो मी यांना हेच म्हणतोय की आपण मतदान केलं पाहिजे, पण हा अमोल याचं तर मतदार यादीत नावच नाही। त्या दिवशी सुट्टी आहे म्हणून हा पिकनिकला जायचं म्हणतोय। का रे, तुझं नाव का नाही मतदार यादीत? अहो काका, माझं नाव अजून नोंदवलंच नाहीये मतदार यादीत। आणि काय फरक पडतोय, मी एकट्याने मतदान केलं नाही तर काय होणार आहे? अरे असं कसं म्हणतोस, तुझ्यासारखा विचार जर प्रत्येकाने केला तर कसं होईल? आज 18 पूर्ण केलेले हजारो करोडो तरुण असतील भारतामध्ये, त्या सगळ्यांनी तसा विचार केला तर? आणि काय रे, तुम्ही देश बदलायची गोष्ट करता आणि मग मतदानासारख्या महत्वाच्या कामाला नकार का देता? आणि तुझं काय रे? माझं नाव आहे मतदार यादीत, पण मी आता लांब राहायला गेलोय, आणि एवढ्या लांबून कोण येणार आहे मतदान करायला? अरे अशी कशी रे तुम्ही मुलं, सरकारी कामात मदतही नाही करायची आणि सरकारच्या नावाने खडे फोडायचे, कसं होणार अशानी? आणि मला एक सांग, तुझे आजोबा गेले ना मागच्या महिन्यात, त्यांचं नाव कमी केलं? कमी करायचं असतं का? अरे म्हणजे काय, आपल्या घरातला एखादा सदस्य कमी झाला असेल तर त्याची माहिती निवडणूक आयोगापर्यंत पोहोचवायची जबाबदारी आपलीच असते। अरे 18 पूर्ण झाल्यावर मतदार यादीत नाव नोंदवणं, तसंच आपल्या घरचा पत्ता बदलला असेल, म्हणजेच एका शहरात परंतु दुसऱ्या विभागात राहायला गेलो असू, तर तशी नोंद मतदार यादीत करणं ही आपलीच जबाबदारी आहे। सगळंच सरकारवर ढकलून कसं चालेल बरं? स्वतःची जबाबदारी ओळखा, स्वतः तुम्ही जबाबदार नागरिक आहात, तेव्हा मतदार याद्या अद्ययावत करण्याकरता स्वतः पुढाकार घ्या। हो काय मग, करणार ना सरकारला मदत? हो। मतदार नोंदणीसाठी अर्ज करा व मतदार यादीत नाव नोंदवा। आजच मतदार यादीमध्ये नाव नोंदणीसाठी www.nvsp.in या संकेतस्थळाला भेट द्या। तुमचं नाव मतदार यादीत असल्याची खाली दिलेल्या संकेतस्थळावर खात्री करा। https://ceo.maharashtra.gov.in किंवा 1800221950 या टोल फ्री क्रमांकावर कॉल करा। 18 फक्त सज्ञान नको, सुजाण आणि जबाबदार नागरिक व्हा आणि मतदार याद्या अद्ययावत करायला चला सरकारला मदत करा। ठाणे महापालिकेच्या छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात येत्या काही महिन्यात काय टाकणार आहे, येथील प्रसूतीगृहातील खाटांची संख्या 10 वाढून 36 होणार आहे। मागील काही वर्ष तयार होऊन अडगळीत पडलेल्या अतिरिक्त 20 खाटांचे ICU येत्या काही दिवसात नव्याने कार्यरत करण्यात येणार असल्याने ICU खाटांची संख्या 40 होणार आहे। त्यामुळे गरोदर मातांचा प्रतीक्षा कालावधी कमी होऊन त्यांना चांगल्या दर्जाचे उपचार मिळणार आहेत। सध्या अस्तित्वात असलेल्या 20 ICU बेडवरील ताण कमी होणार आहे। ठाणे महापालिकेचे एकमेव रुग्णालय छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालय आहे। या ठिकाणी 500 बेडची क्षमता आहे। येथे रोज 1500 आसपास रुग्ण OPD देतात। जिल्हा शासकीय रुग्णालयाच्या स्थलांतराचे काम सुरू झाल्याने त्याचाही ताण सध्या महापालिका रुग्णालयावर वाढला आहे। कळवा रुग्णालयात दररोज 12 ते 15 प्रसूती होतात, त्यातील काहीचे सिझरिन करावे लागते। येथील बेडची क्षमता कमी असल्याने प्रसूतीसाठी असलेल्या
मातांना प्रतीक्षा करावी लागते. येथील 20 आयसीयू बेडवर अतिरिक्त रुग्णांचा ताण आहे. या ठिकाणी अतिरिक्त 20 बेड उपलब्ध आहेत. आयुक्त अभिजित मांगर यांनी अलीकडेच या रुग्णालयाची पाहणी केली. त्यांच्या निदर्शनाची बाब आली होती. त्यानंतर त्यांनी लागली प्रसूती बेड वाढवण्याबरोबर आयसीयू बेड सुरू करण्यासाठी पावले उचलली. त्या अनुषंगाने रुग्णालय प्रशासनाने पावले उचलली आहेत. माथाडी कामगारांचा ठेकेदार गणेश कोकडेच्या खुनातील आरोपीच्या एका महिन्यात मुसक्या आवळण्यात ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाच्या वागळे शेड युनिटला यश आले. मात्र राजकीय कार्यकर्त्यांच्या हत्या मारहाण यासारख्या गुन्ह्यांमध्ये गुन्हेगारांना जेरबंद करण्यात ठाणे पोलिसांना यश मिळत नाही अशी आरोपींना मिळालेली प्रकरणे पोलीस दलाकरिता डोकेदुखी ठरतात. 2 वर्षापूर्वी राबोडीतील मनसेचे शाखाध्यक्ष जमील शेख यांच्या खुनातील मुख्य आरोपीला अद्याप अटक झालेली नाही. भिवंडीतील कशेळीमध्ये कोकाटेवर दोघांनी गोळी झाडून हत्या केल्याची घटना 8 डिसेंबर रोजी घडली होती. यातील दोघांना युनिट 5 चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विकास घोडके यांच्या पथकाने 3 डिसेंबर रोजी अटक केली. कोकाटे यांची हत्या राजकीय वैमनस्यातून झाली असली तरी कदाचित या प्रकरणाने आव्हान उभे केले असते. मात्र ही हत्या मारहाणीमुळे अपमान झाल्याने केली गेली. यापूर्वी कोकाटेवर सप्टेंबरमध्ये झालेल्या हल्ल्यातील आरोपी गणेश इंदुलकर याला पोलीस अटक करू शकले नाही. गेल्या वर्षभरात वागळेचे परिमंडळात 11 खुनाचे प्रकार घडलेत. हे सर्व गुन्हे उघड करण्यात पोलिसांना यश आले तर ठाणे परिमंडळातील मुंब्र्यातील एका खुनाच्या गुन्ह्यातील आरोपींचा अद्याप शोध घेण्यात पोलिसांना यश येत नाही. तर पुन्हा भेटू याच वेळी याच ठिकाणी. ठाणे दर्पण या वृत्तवाहिनीचे प्रसारण यूट्यूबवर पाहायला विसरू नका.